नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज पुरेजर तोष्टीवाल, रक्तविकार तज्ञ औरंगाबाद. मी मागील 4 वर्षापासून जीवनामृत हेमॅटॉलॉजी सेंटर औरंगाबाद येथे रक्तविकार तज्ञ आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आज आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्यात ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट या विषयावर थोडीशी सविस्तर चर्चा करूयात. बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हटलं की आपल्याला वाटेल ही एखादी शस्त्रक्रिया आहे किंवा हे सर्जनचं काम आहे, पण यात कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेचा काहीच रोल नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लांट सहसा एखाद्या रुग्णाला बोन मॅरोचा काही आजार असेल, जसं की अप्लास्टिक एनिमिया किंवा रक्ताचा कर्करोग, त्यांनाही सुचवल्या जातात. जर एखाद्याला ल्युकेमिया किंवा एप्लास्टिक एनिमिया अशा प्रकारचे रक्ताचे आजार असतील तर त्याला आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे असं सांगतो. त्यासाठी प्राथमिक रिक्वायरमेंट किंवा प्रथम गरज आहे ती म्हणजे दात्याची, डोनरची. डोनर म्हणून आपल्या भावंडांपैकीच कुणी आपल्याला मॅच असू शकतं, कारण की बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये रक्तगटाचा कुठलाही व्यक्ती चालेल, परंतु तो HLA मॅच म्हणजे ह्युमन ल्युकोसाइट अँटीजेन मॅच असणं खूप जास्त गरजेचं असतं. जर ते मॅच असतील तर त्याला आपण मॅच सिबलिंग डोनर ट्रान्सप्लांट असं म्हणतो, आणि जर मॅच नसतील तर त्याला हाफ मॅच किंवा हॅप्लो आयडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट असं म्हटलं जातं. त्याचा सक्सेस रेट म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वी होण्याचं प्रमाणसुद्धा ते मॅचिंग किती चांगलं आहे त्यावर निर्भर करतं. आणि त्यामुळे जर त्या रुग्णाला HLA मॅच डोनर उपलब्ध असेल तर तो आजार बरा होण्याची किंवा ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होण्याची शक्यता खूप जास्त असते. आपल्या भावंडांपैकी प्रत्येक जण मॅच असण्याची शक्यता 25% असते, कारण की आपण बनलेलो आहोत आपल्या आईवडिलांपासून आलेल्या जनुकांमार्फत. त्यामधले अर्धे जनुक आलेले असतात आईपासून, अर्धे असतात वडिलांपासून. त्यामुळं दोघा भावंडांना कुठलं जनुक आईकडून आणि कुठलं जनुक वडिलांकडून आलं त्यावर निर्भर करतं त्यांचं मॅच असतं. त्यामुळे ज्याला जास्त भावंड आहेत त्यांना HLA मॅच डोनर असण्याची शक्यता जास्त असं आपण समजू शकतो. ज्यावेळेस आपल्याला डोनर उपलब्ध आहे त्यावेळेस पुढची गोष्ट असते बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट. त्यासाठी सहसा 3 महिन्यापर्यंतचा कालावधी आपण पेशंटला सांगतो. आता ही शस्त्रक्रिया 3 महिने चालते का? तर नाही. मूळ पिरियड जो आहे तो असतो 2 ते 3 आठवड्याचा, परंतु त्यानंतर सुद्धा 100व्या दिवसापर्यंत म्हणजे अंदाजे 3 महिन्यापर्यंत पेशंटची रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची किंवा त्यांना डोनरने दिलेल्या पेशींपासून काही धोका होण्याची, ज्याला आपण ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिसीज म्हणजे GVHD होण्याची शक्यता असते, म्हणून 3 महिन्याचा सुरुवातीचा काळ खूप महत्त्वाचा आहे असं त्यांना आपण सांगतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला सुरुवातीला 7 ते 8 दिवस किमोथेरपीची औषधं दिली जातात, आणि त्यानंतर 8व्या दिवशी ज्यावेळेस बोन मॅरो क्लिअर झालेला असेल त्यावेळेस आपल्याला डोनरच्या पेशी दिल्या जातात. या पेशींना सुद्धा आपण नसे वाटे म्हणजे रक्त दिल्यासारखंच दिल्या जातं. त्या पेशी आपल्या शरीरात जातात, आपलं काम करायला लागतात, आणि त्यांना युजली हे आपलं काम सुरू करण्यासाठी 14 ते 21 दिवसाचा वेळ जातो. आणि दरम्यानच्या काळात आपल्याला पेशंटला बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे एक जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टराईल रूममध्ये ठेवणं गरजेचं पडतं. या सगळ्या प्रोसिजरलाच आपण ओळखतो बोन मॅरो ट्रान्सप्लांट असं. ज्यावेळेस रुग्ण बोन मॅरो ट्रान्सप्लांट थ्रू जात असतो त्यावेळेस त्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यातली पहिली काळजी म्हणजे त्याला देण्यात येणारी कंडिशनिंग रेजिमेन. त्याला किमोथेरपी म्हणण्याच्याऐवजी आम्ही कंडिशनिंग रेजिमेन असं म्हणतो, कारण की ती त्या रुग्णाच्या शरीराला, रक्ताला कंडिशन करते त्याला देण्यात येणाऱ्या पेशींसाठी, त्याला ॲक्सेप्ट करण्यासाठी. त्यामध्ये बोन मॅरोमधून मूळ आजार उडवणे,
बोन मॅरोमध्ये जागा करणे आणि आपल्या पेशींना दुसऱ्या पेशी ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार करणे ही मूळ त्याचे हेतू असतात. दुसरी काळजी असते जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून सगळ्याच प्रकारची विशेष काळजी घेणे. त्यामध्ये हात धुण्यापासून तर स्टराईल जेवणापर्यंत सगळ्याच गोष्टी आल्या. आणि तिसरी काळजी असते आपण दिलेल्या डोनरच्या पेशीने रुग्णाच्या शरीरावर घात करू नये म्हणजे रिजेक्ट करू नये याची. त्याला आम्ही म्हणतो ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिसीज, ज्यामध्ये पेशंटच्या अंगावर चट्टा येणे किंवा रॅश येणे, लूज मोशन्स म्हणजे अतिसार व्हायला लागणे आणि लिव्हरचा आजार होणे, हिपॅटायटिस होणे. आणि अशा प्रकारची काही लक्षणे दिसल्यास आपल्याला तुर्तास लगेच त्यावर उपाययोजना करणं गरजेचं पडतं. या तीन गोष्टींची काळजी घेणे म्हणजेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट. बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर बऱ्याचदा रुग्णांना काही सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत काही इम्युनोसप्रेशन काही औषधांची गरज पडते, परंतु नंतर आयुष्यभरासाठी काही गोळ्या घ्याव्या लागतील का, तर त्याची आवश्यकता नाही. इतर ट्रान्सप्लांटमध्ये जसं की किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, यामध्ये आयुष्यभरासाठी इम्युनोसप्रेशन तरी घ्यावं लागतं, परंतु बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या रुग्णांना आयुष्यभरासाठी इम्युनोसप्रेशन घेण्याची आवश्यकता पडत नाही. धन्यवाद. I